मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी, खटाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य ओपन बैलगाडा शर्यत पार पडणार आहे. मंडळी, ही मैदान हे पेडगाव पॅटर्न आहे. कालच गटाच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत. आता ह्या मैदानात बरेच रथी महारथी दाखल होणार आहेत. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही टॉपच्या नंदींचे खरेखुरे पैरे जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपण काही नंदींचे पैरे जाणून घेणार आहोत, त्यातच आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन, आपला नवम हिंद केसरी बकासूरचा फिक्स आणि 100% खरा पैरा देखील जाणून घेणार आहोत. तसेच घरनिकीचा राजा, निंबाळकर सरांचा सर्जा आणि भारत केसरी मथुर ह्या चार नंदींचे फिक्स पैरे जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया. ती मंडळी, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आपले स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा हुकुमी एक्का सर्जा ह्या खटाव मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे. मंडळी, सर्जा आता एका मोठ्या आरामानंतर आज मैदानात दाखल होणार आहे. आपल्या सरांच्या सर्जाचा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे. तर मंडळी, बाबे आणि सर्जे ही गाडी ह्या खट्टा मैदानात 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. आता आहे मंडळी आपला गरिबांचा बैल घरनिकीचा राजा. राजाने तर कहरच केला आहे. सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी तो ठरलेला आहे. आज देखील 6व्या वेळी 1 नंबरचा मानकरी ठरू शकतो, कारण घरनिकीच्या राजाचा पैरा हा बिंजोडचा बादशाह मथुर सोबत असणार आहे. तर मंडळी, घरनिकीचा राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला 100% ह्या मैदानात पळताना दिसणार आहे. आता आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन, आपला नवम हिंद केसरी बकासूर. बकासूर देखील ह्या खटाव मैदानात दाखल होणार आहे. आपल्या बकासूरचा पैरा हा टॉप आहे. मंडळी, आपल्या बकासूरचा पैरा हा काशेगाव येथे झालेल्या 1BHK फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभूसोबत असणार आहे. बकासूरचा पैरा मंडळी कळंबीच्या शंभूसोबत आहे. तर मंडळी, बकासूर आणि कळंबीचा शंभू ही गाडी 100% आपल्याला ह्या मैदानात पळताना दिसतील. तर मंडळी, लाईव प्रेक्षेपण हे P3 लाईव आहे. आणि मंडळी, कोण होईल 1 नंबरचा मानकरी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या बकासूरचा पैरा कसा आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.